नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. आणि आता बातम्या सविस्तर. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतले खासदार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार अनैतिक आहे, पक्ष तोडफोड करून हे सरकार सत्तेत आलं आहे असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आणि यामुळे एकच खळबळ उडाली. हे सरकार निवडणूक लढवून बनलेलं नाही तर आमदार फोडून हे सरकार बनवलं गेलं आहे असा टोला सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावला. सरकार फोडून नवं सरकार बनवण्याची गरज नव्हती, विरोधात बसून महाविकास आघाडीची पोलखोल करायची होती असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगून टाकलं. पंढरपूर कॉरिडॉरच्या विरोधात त्यांनी राज्य शासनाच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. ये महाराष्ट्र की जो सरकार बनी है वो संविधान के खिलाफ है या बराबर चल रही है? वो तो तोड़ के बनाई ना, वो तो अनैतिक है सर. मोदी और सुप्रीम कोर्ट में मामला पड़ा हुआ है. यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेत ते पाहूया. कोणी काही म्हणेल तर त्याच्यावर आपण उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. नैतिक अनैतिक याचे नियम काय असतात हे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगावे. महाविकास आघाडीचं जे सरकार आलं होतं हे अनैसर्गिक होतं हे म्हणणं ठीक आहे, कारण शिवसेना काँग्रेस बरोबर गेली होती, एनसीपी बरोबर गेली होती, की ज्यांनी सुरुवातीपासून मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वीकार केलेला होता, इतके ते कट्टर समर्थक त्याचे होते. पण त्यांचे पुत्र चिरंजीव उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या मांडीवर जाऊन ते बसून गेले आहेत, तसे शरद पवारांच्या बाजूला जाऊन ते बसून गेले, त्यामुळे ती युती अनैसर्गिक होती. परंतु आता खरे हिंदुत्ववादी जे 40 आमदार आहेत मान्य शिंदे साहेब आहेत की त्यांना पटलंच नाही आणि म्हणून ते बाहेर पडलेले आहेत. मी बोलताय कधी करता दुसरं ना, तुमच्या कथनी आणि करणीमध्ये सातत्यानं फरक असतो, म्हणून लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. आणि तो विश्वास नाही आहे सुब्रमण्यम स्वामीच तुमच्या घरचा आहे तुम्हाला देत आहेत, यातून तरी शाणेवा असं मला वाटतं.